नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील। कसे आहात आपण? सर्वजण मजेत असाल, सर्वांचा अभ्यास चांगला चालू असेल, अत्यंत पॉझिटिव्हली सकारात्मक एनर्जीने सगळेजण या ठिकाणी आपल्या ध्येयाच्या दिशेने कार्यरत असाल अशी मी आशा करतो। नक्कीच मला कळवा आपण कसे आहात। तर या ठिकाणी आपण आज दुसरा भाग घेऊन आलो आहोत, जे दारिद्र्य, बेरोजगारी आणि विकास निर्देशांक याच्या संदर्भात आपला हा टॉपिक असणार आहे। आपण किरण देसले सर यांच्या प्रश्न संचांची या ठिकाणी चर्चा करतो आहोत आणि विशेषतः हे सगळे प्रश्न याच्या आधीच्या MPSC च्या विविध एक्झाम्सला येऊन गेले आहेत, ते राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप BC असेल। मित्रांनो, या ठिकाणी आपला या टॉपिकमध्ये उरलेले प्रश्न पाहायचे आहे। आधीचा जो पहिला भाग आहे त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद आपण दिलेला आहे। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता घटत्या क्रमाने राज्यांची क्रमवारी 2011-12 कशी होती? बघा, तुम्हाला उतरता क्रम विचारला गेला आहे, ओके। महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटक, उत्तर जर तुम्ही बघितलं DABC म्हणजे या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण, ओके। तुम्ही उत्तर जर या ठिकाणी बघितलं तर DABC म्हणजे या ठिकाणी कर्नाटक, त्याच्यानंतर 2 नंबरला महाराष्ट्र, 3 नंबरला गुजरात आणि 4 नंबरला केरळ, अशा पद्धतीचा हा क्रम या ठिकाणी आहे, उतरता क्रम किंवा घटता क्रम। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने 2011 नियोजन मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दारिद्र्याचे मोजमाप कशा प्रकारचे होते? मित्रांनो, प्लॅनिंग कमिशन फार महत्त्वाचं आहे, सध्या आपण त्याला नीती आयोग म्हणतो आहे। यांनी जे सुप्रीम कोर्ट आहे आपलं त्याला काय सादर केलं होतं प्रतिज्ञापत्रामध्ये की दारिद्र्याचं मोजमाप आम्ही कसं केलेलं आहे, त्याचं उत्तर जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर ए बरोबर, फक्त ए बरोबर, 2 नंबरचं विधान या ठिकाणी बरोबर आहे ऑप्शन। बघा, व्यक्तीचा दैनंदिन शहरी खर्च भागासाठी, दैनंदिन खर्च जो आहे शहरी भागासाठी तो 32 पेक्षा जर कमी असेल आणि ग्रामीण भागासाठी दैनंदिन खर्च जर 26 पेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे। मित्रांनो, आता 2011 ही गोष्ट आहे, आपण जर थोडंसं लॉजिकली विचार केला तर शहरी भागामध्ये 32 रुपये म्हणजे ज्या व्यक्तीचा दररोजचा 33 रुपये खर्च आहे ना, तो दारिद्र्य रेषेच्या खाली नाही असं या ठिकाणी नियोजन आयोग म्हणत होता। आणि ग्रामीण भागामध्ये 26 पेक्षा जास्त खर्च ज्याचा होतो आहे एका दिवशी, तो या ठिकाणी दारिद्र्य रेषेखाली नाही असं सांगितलं आलं होतं। खरं म्हणजे त्या 26 रुपयामध्ये सगळं जर तुम्ही बघितलं, फक्त एक खाणं नाही आहे या ठिकाणी, तुमचं राहणे, खाणे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर कुठेतरी या ठिकाणी जे आहे आणखी विचार करण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात येतं। पुढे बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, रंगराज्यन समिती जी आहे 2011-12 हिने नेमका काय अहवाल दिला होता, हिचं मत काय आहे? बघा, भारतातील 29.5% दारिद्र्यरेषेखाली आहे लोकसंख्या, आणि दुसरा ग्रामीण भागामध्ये 30.9%, तर शहरी भागामध्ये 26.4% लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली आहे असं यांचं म्हणणं होतं। आणि उत्तर दिलेलं आहे ए आणि बी बरोबर, म्हणजे रंगराजन समिती काय म्हणते आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 29.5% 11-12 हे लक्षात राहू द्या। ग्रामीण भागाची 30% आहे जवळपास, 31% आणि शहरी भागाची 26.5%। पुढचा प्रश्न मित्रांनो, रंगराजन समितीच्या अहवालानुसारच भारतात सर्वात जास्त गरीब राज्य कोणते, तर या ठिकाणी ते उत्तर प्रदेश आहे हे लक्षात ठेवा, रंगराजन समितीचा रिपोर्ट सांगतो आहे। आता तेंडुलकर सूत्र याच्याप्रमाणे दारिद्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, कारण काय? उच्च विकास दर, मनरेगावरील वाढीव खर्च, उच्च किमती आणि समावेशक विचार, तेंडुलकर सूत्र जे आहे त्यांचं म्हणणं आहे ए आणि बी, एक उच्च विकास दर आणि दुसरा मनरेगावरचा आपण जो खर्च वाढवला यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः जे दारिद्र्य आहे ते कमी होण्यास मदत झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जोड्या जुळवा, याच्यामध्ये बघा दारिद्र्याचे परिमाण आणि त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये MPI HPI तेंडुलकर यांचे परिमाण आहे आणि बर्धन यांचे परिमाण आहे, नेमके यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायचे आहे। बघा, आपण उत्तर बघूया, 1 नंबरचं विधान म्हणजे MPI जे आहे त्याच्यानुसार या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 10 निर्देशांकांचा वापर या ठिकाणी केला जातो। MPI म्हणजे काय, तर या ठिकाणी पॉवर्टी इंडेक्स हे आहेत, ओके। या ठिकाणी बहुआयामी निर्देशांक ज्याला म्हणतो आपण दारिद्र्य निर्देशांक, तो 10 निर्देशांकांचा वापर या ठिकाणी आपण बघतो आहे। HPI
ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जो आहे त्याच्यानुसार दीर्घायुष्य ज्ञान आणि योग्य जीवनमान. मित्रांनो, हा HPI आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो. सुरेश तेंडुलकर यांचं काय म्हणणं होतं, तर सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न हे वैशिष्ट्य यांच्या परिमाणात होतं आणि प्रणव वर्धन यांचं प्रतिमान जे म्हणतं, सॉरी हां, सुरेश तेंडुलकर यांचं प्रतिमान या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च आपण बघितलं आहे. त्या टोपलीमध्ये यांनी अन्न वस्त्र निवारासोबत तेंडुलकर यांनी शिक्षण आणि आरोग्य याच्यावरचा खर्च वाढवला होता, तर वर्धन जे आहे त्यांनी सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नावर त्या ठिकाणी फोकस केला आहे. मित्रांनो, यानंतर जर हे मुद्दे आले तर तुमची चुकायला नको. पुढचा मुद्दा आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक. ही संकल्पना सर्वप्रथम सगळ्यात आधी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स ज्याला आपण HPI म्हटलं गेलं, हा कधी मांडला गेला, कोणत्या अहवालामध्ये मांडला गेला, बघा उत्तर आहे मानव विकास अहवाल, मानव दारिद्र्य निर्देशांक. मानव विकास अहवाल एक आहे, बघा हा एक नंबरचा जो ऑप्शन आहे याचं उत्तर तुम्हाला एक लहानसा प्रश्न विचारतो आहे, आपण याच्या आधीच्या प्रकरणात बघितलं आहे. मानव विकास अहवाल 1990 ही कन्सेप्ट मांडली गेली होती, ती कोणत्या दोन व्यक्तींनी सुचवली होती, त्याच्यामध्ये भारतातील एका अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे आणि दुसरं पाकिस्तानमधील अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे. त्यावर सातत्याने प्रश्न विचारले गेले आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI आपण ज्याला म्हणतो, त्याचं मला उत्तर तुमच्याकडून पाहिजे आहे. नक्कीच आशा करतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्याल, किंवा ज्यांना येत नाही ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघाल. पुढचा मुद्दा या ठिकाणचा आहे, पुढील दोन विधानांपैकी योग्य विधान कोणते. थोडासा स्पीड आहे मित्रांनो, जे अत्यंत नवीन विद्यार्थी मित्र आहे त्यांनी इथे यूट्यूबला तुम्ही वर कोपऱ्यात जाऊन स्पीड कमी करून बघू शकतात, आणि ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे, वाचन झालेलं आहे, ते या स्पीडला तुम्ही कॅरी करू शकतात. बघा, मानवी दारिद्र्य निर्देशांक सर्वप्रथम या ठिकाणी 1997 97 मानवी विकास अहवालामध्ये प्रस्तुत केला गेला, पहिलं विधान. दुसरं, सर्व राज्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली चार राज्यं आहेत. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर पहिलं विधान बरोबर आहे, आपण याच्या आधीच्या प्रश्नात सुद्धा बघितलेलं आहे. 1997 ज्या मानवी विकास अहवाल आहे HDR जो म्हणतो आहे आपण 97, त्याच्यामध्ये ही HPI कन्सेप्ट मांडली गेली आणि या ठिकाणी उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली चार राज्यं जी आहेत, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, ही विधान मात्र चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणचा आहे तो म्हणजे अनेकांगी, ज्याला आपण बहुआयामी म्हटलो होतो, मल्टी डायमेन्शनल असं त्याच्यासाठीचं शब्द आहे इंग्रजी. अनेकांगी दारिद्र्य निर्देशांक 1997 कोणत्या निर्देशांकाची जागा या HPI ने घेतलेली आहे. ओके, तर त्याचं उत्तर आपल्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक, जो आधी आपण बघत होतो मानवी दारिद्र्य निर्देशांक, त्याची जागा आता MPI ने घेतलेली आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. थोडक्यात HPI ची जागा MPI ने घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट ही जी संस्था आहे, हिने UNDP च्या सहाय्याने विकसित केलेल्या बहुआयामी निर्धनता निर्देशांकामध्ये, बघा, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये कशाचा समावेश केलेला आहे. ओके, UNDP च्या सहाय्याने, म्हणजे ऑक्सफर्ड प्लस UNDP दोघांचा जो MPI आहे याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे. या ठिकाणी जर तुम्ही उत्तर बघितलं तर फक्त अ म्हणजे शिक्षण, आरोग्य, संपत्ती आणि गृह सुविधांमधील कमतरता, हे चार मुद्दे MPI मध्ये आहे. मित्रांनो, हे निर्देशांक जे आहे ना, याचे घटक तुम्हाला विचारले जातात की या निर्देशांकामध्ये नेमकं कशा कशाचं मोजमाप होत असतं. पुढे, ज्यांचा नागवणूक, ज्याला हानी किंवा नुकसान म्हटलं जातं, दर किंवा डिप्रिशिएशन स्कोर हा 10% किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे अनेक कुटुंब जे आहेत ते अनेक बाजूंनी गरीब असतात, मल्टी डायमेन्शनली पुअर असे कुटुंब म्हणले जातात. तो दर किती, तो घसरणूक दर किंवा त्याला घसारा दर म्हणून आपण नागवणूक हा शब्द या ठिकाणी वापरला आहे, तो म्हणजे 33.3%. ओके, हा याच्यापेक्षा जास्त जर दर असेल तर ते कुटुंब बहुआयामी गरीब आहे, असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. पुढचा प्रश्न या ठिकाणी PSA कंबाईन प्रीचा आहे 2018, तोच प्रश्न रिपीट या ठिकाणी आपण बघतो आहोत. पुढे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो असतो त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता केव्हा जास्त असते. जेव्हा वंचितांचा निर्देशांक जो आहे, किंवा ज्याला वंचितता निर्देशांक म्हटला गेला आहे, हाऊस होल्ड डिप्रेशिएशन इंडेक्स हा किती असेल तर हे कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होऊ शकतं. 20% जास्त जर हा वंचितता निर्देशांक असेल, परंतु 33% कमी असेल, तर त्या ठिकाणी हाऊस होल्ड डिप्रेशिएशन इंडेक्सचा त्याच्यावर परिणाम होत असतो.
पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधायची आहे. भारतातील संरचनात्मक बेरोजगारी, मित्रांनो आपण याच्या संदर्भातलं लेक्चर टाकलेलं आहे. तुमच्यातले आता बरेचसे विद्यार्थी मित्र जेव्हा ही व्हिडिओज बघतात तेव्हा खाली कमेंट्समध्ये टाकतायत की याच्या अर्थशास्त्रावरील सगळे लेक्चर्स टाका. मित्रांनो याच्या आधीच खूप सारे म्हणजे जवळपास 70% टॉपिक्सवरचे लेक्चर्स मी टाकलेले आहेत. तुमचं काम एवढंच आहे की तुम्हाला खाली आपल्या चॅनलवर जायचं आहे, त्याच्यातली प्लेलिस्ट बघायची आहे, त्या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये मग क्लासरूममध्ये मी टीचिंग केलेले तेसुद्धा व्हिडिओ आहेत, तात्यांच्या ठोकळ्यामधील काही व्हिडिओ आहेत, स्टेट बोर्डचे व्हिडिओ आहेत, जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत ते सगळे मी शिकवलेले आहे अत्यंत सुस्पष्टपणे. ओके, तर ते तुम्हाला बघायचे आहे. मागील प्रश्न त्याचा सराव आपण आता घेतो आहोत, कारण की बऱ्यापैकी आपले जे टॉपिक्स आहेत ते कव्हर झाले आहे, काही बाकी आहे त्याच्यावरही मी काम करतो आहे. परंतु तुम्हाला आधी प्लेलिस्टला जे टाकलेले आहेत, पुढे दुसरं पुन्हा तात्यांच्या ठोकळ्यावरही आपण बहुतेक व्हिडिओज टाकलेले आहेत, भूगोलावर वगैरे. त्याच्या संदर्भातही बरेचसे नवीन विद्यार्थी मित्र आहे चॅनलला, ते म्हणतात की तात्यांचा ठोकळा जो आहे त्याच्यावरची व्हिडिओ टाका. मित्रांनो आपण विज्ञान, त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि इतरही पंचायत राज वगैरे त्याचे व्हिडिओज टाकलेले आहेत. जे विद्यार्थी मित्र जुने आहेत त्यांना माहीत आहेत, परंतु नवीन मित्रांसाठी सांगतो आहे तुम्ही ते आपल्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स तुम्हाला भेटून जातील. तर बघा, संरचनात्मक बेरोजगारी जी आहे तिची कारणं काय? पहिलं कामरहित वृद्धी, दुसरं श्रमशक्ती वर्गात वाढ, तिसरं अनुचित तंत्रज्ञान आणि चौथं अनुचित शिक्षण प्रणाली. या ठिकाणी चारही जे आहे ही कारणं आहेत. एक म्हणजे कामरहित वृद्धी, दुसरं श्रमशक्ती वर्गामध्ये वाढ, तिसरं अनुचित तंत्रज्ञान, चौथं अनुचित शिक्षण प्रणाली. हे चारही मुद्दे आपण या ठिकाणी बघतो आहोत संरचनात्मक बेरोजगारीची कारणं आहेत. पुढे भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणं कोणती? बघा, शिक्षणाचा अभाव, रोजगार धोरण, अयोग्य तंत्रज्ञान आणि दारिद्र्य. भारतात बेरोजगारी का आहे? अनएम्प्लॉयमेंट का आहे? मित्रांनो अ आणि ड, पहिला मुद्दा शिक्षणाचा अभाव एक महत्त्वाचं कारण आहे आणि दुसरं दारिद्र्य हे महत्त्वाचं कारण आहे, कारण की त्याच्यामुळे मुख्यतः बेरोजगारीचा सामना आपल्याला करावा लागतो. युवकांमध्ये बेरोजगारी का निर्माण होते? बेकारी का निर्माण होते? कामाची मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन आहे का? तांत्रिक सुधारणेची गरज आहे? अधिक वेतनाची मागणी आहे? सदोष शिक्षण पद्धती आहे? काय कारण आहे युवकामध्ये बेरोजगारी निर्माण होण्याचे? तर ही चारही कारणं. पहिलं म्हणजे कामाची मागणी जास्त आहे, त्या तुलनेत काम कमी भेटत आहे. पुरवठ्यामध्ये असंतुलन आहे, पाहिजे तेवढं स्किल युवकांकडे नाही आहे. तांत्रिक सुधारणा ज्या आहेत त्या पाहिजे तेवढे झालेले नाही आहे. युवकांना अधिक वेतनाची अपेक्षा असते आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण पद्धती जी आहे आपली ती सदोष आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा, खालीलपैकी सुशिक्षित बेरोजगारीवर परिणाम करणारे घटक कोणते? म्हणजे शिकलेला व्यक्ती आहे परंतु त्याला त्या ठिकाणी काम भेटत नाही आहे. ओके, अनुत्पादक व्यक्तीला अधिक सवलती आहे, सेवाक्षेत्राचे खाजगीकरण झाले आहे, माहिती तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व आहे. वरील तीनही मुद्दे या ठिकाणी सुशिक्षित व्यक्तीच्या बेरोजगारीवर परिणाम करतात. बघा, अनुत्पादक व्यक्ती, ओके, सेवाक्षेत्राचे खाजगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व आल्यामुळे जे आहे सुशिक्षितांना त्या ठिकाणी पाहिजे तेवढी मागणी नाही आहे किंवा त्यांच्यासाठी पाहिजे तेवढ्या जागा निघत नाही आहे. पुढचा मुद्दा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुवतीपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचे काम पत्करावे लागते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? न्यून बेरोजगारी, न्यून रोजगारी की छुपी बेरोजगारी. मित्रांनो सरळ सरळ आहे, अंडर एम्प्लॉयमेंट आपण म्हणत असतो की एखादी व्यक्ती समजा ज्याचं PhD झालेलं आहे आणि त्याला जर समजा कदाचित शिपाई म्हणून काम करावं लागत असेल तर ही काय झाली? न्यून बेरोजगारी. आता न्यून बेरोजगारी जी आहे मग ही या न्यून बेरोजगारीवर उपाययोजना कोणत्या आपण करू शकतो त्याच्या संदर्भातले अयोग्य विधानं तुम्हाला निवडायची आहेत. बघा, या ठिकाणी ब नंबरचं विधान अयोग्य आहे, कारण की या ठिकाणी म्हटलं पारंपरिक शिक्षणावर भर द्या. मित्रांनो हे काही याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही. ओके, मग उपाय कोणता आहे? तर शिक्षित श्रमशक्ती जी आहे याचं रूपांतर कुशल मनुष्यबळात केलं पाहिजे, त्याला स्किल शिकवले गेले पाहिजे. उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षण जे आहे त्याचा समावेश झाला पाहिजे. हे मुद्दे इथे महत्त्वाचे आहे. पुढे जर तुम्ही बघितलं खालीपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी उत्पादनपूर्ण रोजगार पातळीवर असताना सुद्धा उद्भवू शकते, म्हणजे खूप चांगलं उत्पादन होत आहे तरीसुद्धा तो व्यक्ती बेरोजगार आहे असं केव्हा होऊ शकतं? तर घर्षण बेरोजगारी, म्हणजे बघा एखादा व्यक्ती सध्या कामावर आहे, त्याला 8,000 रुपये पगार भेटतोय, पण त्याचं म्हणणं नाही मला 10,000 पगार पाहिजे. मग तेव्हा तो काय करतो? एका याच्यातून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी ॲप्लिकेशन्स करत असतो, ती रोजगारी जी असते त्याला आपण घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणत असतो. पुढचं, भारतातील बेरोजगारीच्या संदर्भामध्ये कोणते विधान खरे नाही असं म्हटलं गेलं आहे या ठिकाणी? बघा,
पहिला मुद्दा, भारतात अजून छुपी बेरोजगारी आहे. दुसरं, भारतात चक्रीय बेरोजगारी आहे. तिसरं, भारतातील बेरोजगारी मुख्यतः संरचनात्मक आहे. आणि चौथं, भारतामधील जे रोजगारविषयक आकडे गोळा करणारी संस्था आहे ती NSSO आहे. मित्रांनो, या ठिकाणी विधान खरे नाही, फक्त 2 नंबर जे खरे नाही आहे म्हणजे छुपी बेरोजगारी आपल्याकडे आहे, चक्रीय रोजगारी आपल्याकडे बेरोजगारी आपल्याकडे नाही आहे. दुसरं, या ठिकाणी संरचनात्मक बेरोजगारीसुद्धा आपल्याकडे आहे. आणि जी आकडे गोळा करते याच्या संदर्भातली संस्था ती नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जी म्हणतो आपण ती या ठिकाणी आहे. याचा लॉंग फॉर्म जर आपण बघितला तर तुमच्या लक्षात येईल, नॅशनल स्टॅटिस्टिकल सर्वे ऑर्गनायझेशन असं आपण याला म्हणत असतो, राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण संस्था असं आपण त्याला म्हणतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, खालीलपैकी 2 जे विधान दिलेलं आहे योग्य विधान कोणतं नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी 2 विधानं जी आहेत ती बरोबर आहे. हा प्रश्न जरा नीट वाचा. बघा, विकसित देशातील बेरोजगारीतील महत्त्वाचा हिस्सा हा चक्रीय स्वरूपाचा असतो. विकसनशील देशातील बेरोजगारीची महत्त्वाची कारण ही भांडवलाची कमतरता असते. मित्रांनो, प्रश्न काय विचारला, कोणते विधान योग्य नाही. आता हेही जर बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे म्हणजे ए आणि बी दोन्हीही नाही. दोन्ही नाही म्हणजे काय, दोन्हीही या ठिकाणी विधानं योग्य नाही अशा स्वरूपाचं. कारण वर योग्य नाही विचारलेलं आहे, खाली उत्तर दोन्हीही नाही, कारण दोन्ही बरोबर आहे म्हणून हे उत्तर या ठिकाणी 4 नंबरचं आहे. हे इथे हा तुम्हाला घोळ करणारा प्रश्न आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, त्याचा सराव असला पाहिजे. पुढचा प्रश्न होता, भारतातील अर्धरोजगारीचे कारण कोणते आहे. विशेष पात्रता आणि कौशल्याची गरज आहे. व्यावसायिक अनैच्छिक अर्धवेळ काम या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर गरजेपेक्षा जास्त कामगारांचा भरणा झालेला आहे. तीनही मुद्दे या ठिकाणी अर्धरोजगारीचे कारण बनतात. जी पात्रता आहे ती नाही आहे विशेष, व्यावसायिक कौशल्य नाही आहे लोकांकडे, अनैच्छिक काम करत आहेत बरेच लोक आणि गरजेपेक्षा जास्त कामगार आहेत हे आपलं माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न जर बघितला या ठिकाणी तर तो आहे, ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता आहे. ग्रामीण भागामध्ये कोणती बेरोजगारी आढळते. संरचनात्मक, कमी प्रतीची, प्रचंड व मोसमी, चक्रीय व सुशिक्षित. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रचंड व मोसमी बेरोजगारी. बघा, एक पावसाळा हिवाळ्यासारख्या ठिकाणी कामं असतं, नंतर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी काम नसतं. म्हणजे एका पावसाळ्याचा जो हंगाम असतो ज्यावेळेस शेतामध्ये पिकं वगैरे असतात त्यावेळेस काम असते. दुसरं प्रचंड म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण छुपी म्हणू तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कारण की बघा, या ठिकाणी प्रचंड म्हणजे छुपी, म्हणजे एखाद्या शेतामध्ये 5 लोक काम करू शकतात, त्या घरामध्ये 8 जणं आहेत, ते 3 जणं जे आहेत त्यांची सीमांत उत्पादकता शून्य असते. त्यामुळे ती एक बेरोजगारी या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतामध्ये कृषी क्षेत्रामध्ये दिसणारी बेरोजगारी जी आहे ती छुपी आहे. जे उद्योग शेतीवर अवलंबून असतात तिथे हंगामी बेरोजगारी दिसते. याचं उत्तर जर आपण बघितलं तर दोन्ही बरोबर आहे. कारण की आपल्याकडे छुपी बेरोजगारी आहेच आहे. कारण शेतकरी आपल्याकडे जे आहे, तुम्हाला मी आत्ता उदाहरण दिलं, आणि शेतीच्या ठिकाणी हंगामी बेरोजगारी आहेच आहे, सीझनेबल. ओके, त्यामुळे दोनही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न जो होता तो आहे, भारतातील कृषी क्षेत्रातील बेरोजगारी नेमकी कशा स्वरूपाची आहे. आपण आत्ताच बघितलं हंगामी बेरोजगारी आहे, प्रचंड बेरोजगारी आहे म्हणजे अ आणि ब याचं उत्तर असणार आहे. आणि क सुद्धा, जुनाट बेरोजगारीसुद्धा जिला म्हणतो तीसुद्धा या ठिकाणी आहे, अ ब क. पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो, शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे, अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते आहे. गर्दी झाली आहे. गेल्या काही दशकामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये बेरोजगारी कमी झालेली आपल्याला आढळते आहे. ओके, दोनही मुद्दे या ठिकाणी आपण बघतो आहोत बरोबर आहे. कारण की शेतीमध्ये गर्दी होती, त्याच्यातून हे मग छुपी बेरोजगारी वाढते आहे. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये बेरोजगारी जी कमी झाली आहे तिथे बऱ्यापैकी काम भेटतं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणचा आहे तो म्हणजे प्रचंड बेरोजगारी, ज्याला आपण छुपी बेरोजगारी म्हणतो. ओके, डिस्गस अनएम्प्लॉयमेंट, बरेच लोक बेरोजगार असतात, पर्याय रोजगार उपलब्ध नसतात, श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते, श्रमिकांची उत्पादकता कमी असते. मी याच्या आधीही शब्दप्रयोग केला होता की श्रमिकांची सीमांत उत्पादकता शून्य असते. ही सीमांत उत्पादकता म्हणजे काय, ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. बघा, समजा या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला 5 लोक काम करत आहेत, वर्षभर 5 लोकांनी जर काम केलं तर त्या ठिकाणी समजा त्यांचं उत्पन्न होणार आहे 2 लाख रुपये. ओके, खेड्यातलं आहे, 2 लाख रुपये त्या ठिकाणी उत्पन्न होणार आहे. या ठिकाणी 8 जणं आले तरी उत्पन्न 2 लाखच होणार आहे. म्हणजे वाढलेले आहे काही, वाढ झाली का उत्पन्नामध्ये काही, शून्य. सीमांत उत्पादकता शून्य असणे मला वाटतं अत्यंत तुम्हाला कमी शब्दात या ठिकाणी हा मुद्दा कळला असेल. पुढचा प्रश्न आहे, श्रमिकांची सीमांत शून्य उत्पादकता म्हणजे काय. बघा, तेच छुपी बेकारी. शून्य उत्पादकता, सीमांत शून्य उत्पादकता किंवा शून्य सीमांत उत्पादकता,
पुढचा प्रश्न आहे, कोणती विधानं बरोबर आहेत? भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी ग्रामीण क्षेत्रात आहे, दुसरं कृषी क्षेत्रातील छुपी बेरोजगारी बारमाही आहे, आणि तिसरं भारतामध्ये औद्योगिकीकरणामुळे अनेक लोकांना रोजगार रहित केलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ए आणि बी बरोबर आहे, कारण की आपल्याकडे बेरोजगारी ग्रामीण भागात मुख्यतः आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये छुपी आहे, औद्योगिकीकरणामुळे उलटे रोजगार वाढत आहेत, त्यामुळे हा 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. आधीचे 2 बरोबर आहेत. श्रमिक शक्तीची तुलना कशाबरोबर करता येते? ओके, उद्योगात काम करणाऱ्या केवळ संघटित मजुरांशी, आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या लोकसंख्येशी, वस्तू आणि सेवा यांच्या अर्थोत्पादनात सहभागी व्यक्तींशी, केवळ अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांशी. ओके, श्रमिक शक्तीची तुलना बी आणि सी. आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या लोकसंख्येशी तुलना केली जाते, आणि दुसरं वस्तू आणि सेवा यांच्या अर्थोत्पादनात सहभागी ज्या व्यक्ती आहे यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करत असतो किंवा त्यांचा विचार करत असतो, हे लक्षात घ्या. आता जी NSSO आहे याच्यानुसार श्रमशक्ती म्हणजे काय मित्रांनो? लेबर फोर्स. तुम्ही रंजन कोळंबे किंवा किरण देसले सर यांचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला श्रमशक्ती याची व्याख्या त्या ठिकाणी कळेल, किंवा आपण जे क्रमिक पुस्तकांचे लेक्चर्स घेतलेले आहेत त्यामध्ये सुद्धा याची व्याख्या आहे. श्रमशक्ती शक्ती म्हणजे काय? ज्या व्यक्ती रोजगाराच्या शोधात आहे आणि ज्या व्यक्तींना रोजगार मिळालेला आहे. कोणते व्यक्ती? तर दोनही व्यक्ती, ज्या शोधात आहेत आणि ज्यांना रोजगार मिळालेला आहे या दोघांना सुद्धा आपण श्रमशक्ती असं म्हणत असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे जर बघितलं, भारतातील बेकारीची स्थिती अभ्यासण्यासाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण याने खालीलपैकी कोणत्या वर्गाचा उपयोग केला नाही? ओके, म्हणजे बेकारीची स्थिती जेव्हा अभ्यासते NSSO तेव्हा काय काय ते विचारात घेतं? नियमित रोजगारी, स्वयंरोजगारी, नैमित्तिक रोजगारी की अर्धरोजगारी? या ठिकाणी उत्तर जर बघितलं तुम्ही तर फक्त डी जे आहे त्याचा उपयोग केलेला नाही आहे, म्हणजे नियमित रोजगारी जी आहे, रेग्युलर एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगारी सुद्धा त्याच्यात मोजली जाते, आणि कॅज्युअल लेबर ज्याला नैमित्तिक रोजगारी म्हणतो ती सुद्धा त्या ठिकाणी मोजली जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनैच्छिक बेकारी म्हणजे काय? अनैच्छिक इनव्हॉल्युंटरी म्हणजे इच्छा नसणे, पात्रता व क्षमतेनुसार काम न मिळते, प्रचलित वेतनावर काम न करणे, काम असून काम न करण्याची इच्छा आणि अपुरे काम, अनैच्छिक बेरोजगारी. या ठिकाणी सी आणि डी विधाने चुकीची आहे. 2 नंबरचं उत्तर म्हणजे या ठिकाणी ए आणि बी बरोबर आहे. पात्रता आणि क्षमतेनुसार काम मिळत नाही आणि प्रचलित वेतनावर काम करण्याची काहींची तयारी नसते, म्हणजे तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे, काही जण शिकलेले खूप आहेत परंतु त्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे काम मिळत नाही, काहींना वेतन जास्त पाहिजे आहे, दोन्ही मुद्दे त्याच्यामध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे, बेकारांमध्ये सर्व व्यक्तींचा समावेश होतो, कोणकोणत्या? काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही, काम करण्याची क्षमता आहे पण काम मिळत नाही, कामावरून रोजगार संधीच्या मर्यादेमुळे हंगामी अथवा कायमस्वरूपी कामावरून दूर केले आहेत, काम करण्याची इच्छा नसलेल्या म्हणून काम टाळणाऱ्या व्यक्ती. या ठिकाणी ABC म्हणजे ही टाळणाऱ्या व्यक्ती याच्यात येणार नाही आहे, परंतु इच्छा आहे काम मिळत नाही, क्षमता आहे काम मिळत नाही, कायमस्वरूपी किंवा हंगामी त्या ठिकाणी दूर केलं गेलेलं आहे, त्या व्यक्तीसुद्धा या ठिकाणी बेकारांमध्ये येत असतात. मित्रांनो, अशा पद्धतीने या भाग 2 मध्ये म्हणजे आपण दारिद्र्य, बेरोजगारी आणि विकास निर्देशांक बघतो आहे, याच्यामध्ये आपण हे काही प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहे. पुढचे राहिलेले प्रश्न जे आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण बघूया. या ठिकाणी आपण इथे थांबूया. नक्कीच तुम्हाला काय वाटतं आहे, याचे फायदे होत आहेत का, तुम्हाला हे कळतं आहे का शिकवलेलं? सगळ्यात महत्त्वाचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येकाची कमेंट मी वाचत असतो, प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देतो, एवढंच आहे. एखाद्या वेळेस 1, 2, 3 दिवस लागू शकतात, कदाचित लवकरही त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय येत जातील. नक्कीच मला तुमच्याकडून त्या ठिकाणी अपेक्षित आहे की तुम्ही मला यावर कमेंट्स करून काही गोष्टी सुचवाव्यात. चला या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.